रेल्वे रुळाच्या दुपेटीकरणाक खर विरोध जायत आसा. लोकांची परवानगी घेवचे बगर तांचे जमनी कब्जावन रेल्वे रुळाचे काम चालू आशिल्ल्याचो थळाव्या लोकांचो आरोप आसा. रेल्वे रुळाच्या दुपटीकरणाची पळोवणी करपाक शुक्रारा वास्कोचो उपजिल्लोधिकारी वेळसाव येवपाचो आशिल्लो. देखून वेळसाव धरून शेजारच्या सगळ्याच गावातले लोक हांगासर जमिल्ले. रेल्वे प्राधिकरणाच्या कारभाराचेर ह्या लोकांनी तिडक उक्तायल्या. म्हादयच्या जागृताये खातीर विरोधी पक्ष बिगर सरकारी संघटना तशेंच कार्यकर्त्यांनी साखळे आयोजित केल्ले जाहीर सभेची परवानगी साखळे पालिकेन रद्द केल्या. ही सभा 16 जानेवारी सांजे जावपाची आशिल्ली. सोमारच्यान सप्तकी बाजाराचे कारण दिवन परवानगी रद्द केल्याची नोटीस साखळेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी जारी केल्या. हो विचार स्वातंत्र्याचेर घावो घालपी आशिल्ल्याची टिका विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव आबाजो बाणावलेचो आमदार बॅन्स देगस, गोवा फवडाचे अध्यक्ष विजय सरदेसाय हातूंतचो आमदार एडवोकेट कालूस फरेरा हांणी केल्या. साखळे जावपी सेव म्हादय सभेक दिल्ली परवानगी फाटी घेतिल्ले खातीर साखळेचे नगराध्यक्ष राजेश सावळ हांणी नाराजी उक्तायल्या. पालिका मंडळान विश्वासांत घेनासतना मुखेल अधिकारी कबीर शिरगांवकार हांणी हो निर्णय घेतला अशें तांणी ह्या वेळार म्हणलें. साखळे नगरपालिकेचो कबीर शिरगांवकर भाजपाचो कार्यकर्तो. सप्तके बाजाराचे कारण दिवन परवानगी फाटी घेवप ही एकदम हळकळशीपणा. सेव गोवा सेव म्हादय संघटना तशेंच विरोधी पक्षान हाचो आझाद मैदानार एकठांय येवन निशेध केलो. आतां ही सभा त्याच दिसा म्हळ्यार 16 जानेवारीक साखळेच्या विरडी आमोणा पूल कुशीक आशिल्ल्या मैदानार 4 वरांचेर जातली. मुख्यमंत्री प्रमोद सावंताक हिम्मत आसल्यार जाहीर सभेक येवन उलोवन दाखोवचें अशें आव्हान संघटनेन केला. सगळ्या गोंयकारांनी ह्या सभेक व्हडा संख्येन येवन तेंको दिवपाची मागणी संघटनेन केली. विदेशी पर्यटक दर्या वेळाचा आनंद घेऊचे सांगून दर्या देगेर आपले बेकायदेशीर धंदे करताना दिश्टी पडटा. हाका लागून थळाव्या लोकांचो धंदो लुकसाणीन येता. देखून दर्या देगांनी जावपी हे बेकायदेशीर धंदे पर्यटन मंत्र्यान बंद करचे अशी मागणी मांद्रेचो आमदार शिदारोळकारान केली. बिरेस्तारा हरमल दर्याक अचकीत भेट दिल्या उपरांत तो उलयतालो. हरमल दर्याचे खुबशे बेकायदेशीर धंदे विदेशी पर्यटक करतात अश्यो कागाळी कांय थळाव्या लोकांनी केल्ल्यो. त्या प्रमाण ही पळोवणी केल्या अशें तांणी सांगले.
लोकसंख्या प्रमाण विधानसभा वेचणुके खातीर गोंयचे 5 मतदारसंघ अनुसूचित जमाती खातीर जाल्यार 2 मतदारसंघ अनुसूचित जाती खातीर राखीव करपाचो प्रस्ताव राज्य सरकारान बिरेस्तारा केंद्र सरकारान दिला. बुधवारा सावन गोंय भेटीचेर आयल्या संसदीय समितीन आदिवासी कल्याण आनी समाज कल्याण ह्या दोनूय खात्यां वांगडा हे प्रस्ताव दिल्या. दाबूज 23% अनुसूचित जमातीच्या नागरिकांची जाल्यार 1.71% अनुसूचित जमातीच्या नागरिकांची संख्या आशिल्ल्या मतदारसंघ राखीवता दिवची अशी मागणी या खात्यांनी संबंधित समितीकडेन केल्या. गोंयच्या 80,000 घरांक जर EHN घर नंबर मेळूंक शकता जाल्यार मागीर दवल्ली पंचायतीच्या घरांक हो घर नंबर कित्याक मेळना असो प्रश्न बाबू आजगांवकार हाणें केला. दवल्लीच्या या लोकांनी पंचायत कायद्या प्रमाणे सगळे सोपस्कर पुराय करून या घर नंबरा खातीर अर्ज केला, तरी लेगीत पंचायत तांकां घर नंबर कित्याक दिना असो प्रश्न बाबू आजगांवकार हाणें केला. एंथनी आनी थळावो सरपंच आपूण लोकांक पोश दिवन आपल्या वांगडा हाडटा असो केल्लो आरोप फटीचो अशें बाबू म्हणला. दिवचल शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज हांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या चौथाऱ्याचेर अनवळखी गाडयेन धपको मारिल्ल्यान ह्या पुतळ्याच्या चौथाऱ्याची परतून मृत्यू जाली. अनवळखी गाडी बायपासा वयल्यान उसनोडच्या दिकेन वतना हो अपघात घडलो अशें समजता. हो पुतळो उबारल्या उपरांत आतां मेरेन 4 फावटी गाडयांचो धक्को बसून चौथाऱ्याची मोडतोड जाल्या. मजगतीं दिवचल पालिकेन मोडतोड जाल्ल्या चौथाऱ्याचें दुरुस्ती काम हातांत घेतलां. चार जानेरा सावन बोडगेश्वराच्या जात्रेक सुरवात झाली. कितलेशेच फेरी ह्या जात्रेक भरल्या. मात म्हापसा नगरपालिका दुकान धनिया कडल्यान सोपो घेता पूण तांकां जाय तशी सुविधा दिना म्हूण जात्रेक आयिल्ल्या दुकानदारांनी तिडक उक्तायल्या. जात्रेक सुरवात जावन 10 दीस जाले तरी नगरपालिका कोयर व्हरनात, फकत पळयता आनी वयतात. दर दिसा जात्रेक आशिल्ल्या दुकानांतल्यान कोयर भरपाक जायना जाल्यार पयशे कसले घेता असो प्रश्न दुकान धनियान केला. कुचेली कोमनिदाद सुवातेन बेकायदो बांदिल्ली 4 घरां कोमनिदाद समितीन कारवाय करून बिरेस्तारा माती भरवण केली. बेकायदो बांदिल्ल्या सुमार 40 घरांचेर कोमनिदाद कडल्यान कारवाय जातली अशें कोमनिदादच्या समितीन सांगले. कोमनिदादीक आमी शुल्क दितात अशें आसून लेगीत कसली सुचोवणी दिनासतना बांदकामां मोडून उडोवपाचें काम हातांत घेतिल्ल्यान तांणी तिडक उक्तायली. सद्या कोमनिदाद समितीत बदल जाल्ल्या नव्या पदाधिकाऱ्यांनी कारवाय केली असो आरोप तांणी केलो.
दुयेंतीक मरण येवपा वेळार कुटुंबा कडल्यान शुल्क घेवन ताका सरकारी हॉस्पिटलांत धाडप खासगी हॉस्पिटलांचेर कारवाय करपाचो निर्देश भलायकी खात्यान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांच्या मुखेल्यांक दिला. गोंयांतल्या जायत्या खासगी हॉस्पिटलांनी दुयेंतीक निमण्या खिणामेरेन हॉस्पिटलांत दवरतात आनी दुयेंतीची स्थिती इबाडल्या उपरांत सरकारी हॉस्पिटलांत व्हरपाक सांगतात. देखून दुयेंतींच्या कुटुंबा कडल्यान जाय तश्यो पयशे घेवन निमण्या खिणा गोमेको आनी हेर सरकारी हॉस्पिटलांनी दुयेंतीक धाडपी खासगी हॉस्पिटलांची चौकशी करची आनी अशी कामां करपी खासगी हॉस्पिटलांचेर कारवाय करची असो निर्देश खात्यान दिलो. केपे शेल्डे वाठारांतल्या श्री सातेरी देवीचो महाजात्रोत्सव 3 जानेर ते 10 फेब्रुवार मेरेन जातलो. पुर्वजांच्या प्रथे प्रमाण बिरेस्तारा सकाळी रानांतल्या सावजाची शिकार जाल्ल्यान महाजात्रोत्सव मनोवपाक कॉल मेळिल्ल्यान शेल्डेच्या थळाव्यांनी आनंद उक्तायला. पुर्वजांच्या परंपरे प्रमाण श्री शांतादुर्गा देवीचो जात्रोत्सव 12 वर्सांनी एकदां मनयतात, पूण जो मेरेन रानटी सावजाची शिकार करून गांवांत निवेद्य दाखयना तो मेरेन हो जात्रोत्सव मनोवपाक मेळना. तशेंच रानटी जनावरांची शिकार 12 दिसांत जावंक ना जाल्यारूय हो देवीचो जात्रोत्सव मनोवपाक मेळना अशें मत गांवकारांनी उक्तायलें. फाटले कांय दीस गोंयांत खुबूच थंड पडपाक लागल्या. शिंयाच्या दिसांनी गोंयांत अशे तरेची शीं केन्नाच अणभवपाक मेळनाशिल्ले. खास करून ईशान्येकडल्यान राज्यांनी शियांच्या दिसांनी जसो फील येता तसोच फील सध्या गोंयांत पळोवपाक मेळटा. फाटल्या कांय दिसांनी तापमान जाल्यार 17 डिग्रीचेर आयिल्लें. शुक्रारा सकाळ फुडें ताळगांवांत दाट धुकें पडिल्लें. धुक्याची कुपां सामकी जमनीचेर पातळिल्लीं. बाळपय वाठारांतल्या हनुमान विद्यालय प्राथमीक शाळेची इमारत पोरणी आशिल्ल्यान आमी नवी इमारत बांदपा खातीर यत्न करतले. राउंड टेबल फाउंडेशन जोच्या जोडपालवान हे इमारतीच्या नव्या बांदकामाक सुरवात जाली असे आदले उपसभापती नरहरी हळदणकार हांणी श्री हनुमान विद्यालय प्राथमीक विभागाचे नव्या इमारतीची बुन्यादी फातर घातल्या उपरांत सांगले. जाल्यार हे इमारती खातीर वट 40 लाख रुपया खर्च जातलो. देखून हेर खाशेल्या संस्थांनी तशेंच संभाव्य व्यक्तींनी एकठांय येवन शाळा बांदपा खातीर सहकार दिवपाचे आवाहन हळदणकार हांणी केले. तशेंच मे म्हयन्या मेरेन हे इमारतीचे काम पुराय जातले अशें तांणी ह्या वेळार सांगले. आमच्या भारत देशाक जर विश्वगुरु करतले जाल्यार देशाचो गौरवशाली इतिहास आयच्या पिळगेक जाणून दिवपाक जाय अशें मत उत्तर गोंय जिल्हो पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नायक हांणी उक्तायला. साखळेच्या KB हेडगेवार शाळेचे स्नेह संमेलन सुवाळ्याक ते मुखेल सोयरे ह्या नात्यान उलयताले. स्वर्णिमम भरतम हे संकल्पने खाला हे संमेलन जाले. रविंद्र भवनात जाल्ल्या ह्या सुवाळ्या वेळार कारापुरीचे सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष देसाई यांनी हे हजर आशिल्ले.
मकर संक्रांत लागी पावली, संक्रांती सवन हळद कुकुम सुरू जातलो। या वेळार वायनाक लागपी सामान सुपारी पानां तिळगूळ तिळाशे लाडू आनी हेर वस्तूंनी बाजार भरिल्लो दिश्टी पडटा। कांय लोकांनी हळदी कुंकवाक लागपी सामानाची बाजारांत वचून खरेदी करपाक सुरवात केल्या। सोनसड्यातल्या कब्रस्थानाचे शेम निश्चित करताना कब्रस्थानाकडेन जावपी वाट दिवपाक शेजारच्या जमीनधन्यांनी न्हयकार दिल्ल्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले। या जमीनधन्यांनी वय घालून वाट बंद केली। परिस्थिती हाती भायर वच्ची न्हय ह्या खातीर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आशिल्लो। शेम निश्चित करताना कुशीकच्या जमीनधन्यांची नोटीस धाडूंक नाशिल्ल्यान ते चाळवले। मालवण ते गोंयांत सुर्या रेव हाडपी मनशांचे सिंधुदुर्ग महसूल विभागान कारवाय करून रेवेची येरादारी करपी 28 डंपर आनी व्हड प्रमाणान सुर्यान दवरिल्ली रेव धरल्या। ब्रेस्तारा मध्यान राती ही कारवाय जाल्या। मालवण देवली वाठारात व्हड प्रमाणान बेकायदेशीर पद्दतीन रेव काडटात आनी उपरांत ही रेव रातोरात गोंया आनी बेळगांवांत करतात। फाटल्या कांय म्हयन्या सावन सुर्या पद्दतीन रेवेचो हो धंदो सुरू आसा, पूण आता मेरेन ह्या रेवे माफियाचेर खंयचीच कारवाय जावंक नाशिल्ली। निमणे क्रायम ब्रांचीची मजत घेवन सिंधुदुर्ग महसूल विभागान ही कारवाय करीत 28 डंप धरल्या। ह्या कारवाये खातीर रेव माफिया मात आता बरेच भिया। दाबोळी विमानतळा उपरांत आता पेडणे मोपा विमानतळ तयार जाला। देखून ह्या सगळ्यांचो काणकोणकारांक खूब व्हडलो फटको बसला। ते खातीर आतां तरी आमची मागणी मान्य करून रेल्वे अधिकाऱ्यांनी काणकोणांत पयशिल्ल्या राज्यांतले रेल्वे सेवा सुरू करच्यो अशी मागणी काणकोणच्या ज्येश्ठ नागरिकांनी केली। ही मागणी पुराय करची ह्या खातीर शुक्रारा काणकोण रेल्वे स्टेशनाचेर पयसुल्ल्या राज्यांनी वचपी रेल्वे गाड्यांक थांबो दिवचो म्हूण ज्येश्ठ नागरिकांनी उपोशण केलें। ही सगळी परिस्थिती नियंत्रणांत हाडपा खातीर काणकोणचे मामलेदार मनोज पुरगांवकर हांणी हस्तक्षेप करून ज्येश्ठ नागरिकांक हो निशेध फाटीं घेवपाची विनवणी केली। तशेंच फुडल्या सप्तकांत ज्येश्ठ नागरिकांची आनी रेल्वे अधिकाऱ्यांची खासा बसका आयोजीत करून हो प्रस्न बेगोबेग सुटावो करपाचें आश्वासन लेगीत ह्या वेळार दिलें। ताचे उपरांत ज्येश्ठ नागरिकांनी हें उपोशण फाटीं घेतलें। जानेवारी म्हयनो हो चडशी पडिल्लो म्हयनो म्हणून जाला। पुराय उत्तर भारतांत शियांचें प्रमाण वाडिल्लें आसून देशाची राजधानी दिल्लींत फाटल्या 23 वर्सांच्यान कमी तापमानाची नोंद जाल्या। ब्रेस्तारा दिल्लीचें तापमान 9 डिग्री परस सकयल गेल्लें। शियांच्या कुडकुड्या पासून स्वताक वाचोवपा खातीर लोक शेकोटी तशेंच गरम कपड्यांचे आदार घेतना दिसतात। शिमला वाठारांत व्हडा प्रमाणान झेल पडपाक सुरवात जाल्या। जाल्यार उत्तराखंडाच्या जोशीमठ वाठारांत लागसार आशिल्ले दोंगर लेगीत जलान निघल्या। दिल्लीत सध्या व्हडा प्रमाणांत धुकें पडलां, हाका लागून दिल्ली विमानां उसरां सुरू केल्यात। 16 ते 18 जानेवारीच्या काळांत उत्तर भारतांत आतां मेरेनची सगळ्यांत चडशी अणभवपाक मेळूंक शकता। तशेंच तापमान लेगीत 4 डिग्री परस उणें जावंक शकता असो अंदाज लायव्ह वेदर ऑफ इंडिया ह्या संस्थेन व्यक्त केला। ते खातीर जानेवारी 2023 हो म्हयनो हेर शियांच्या हंगामा परस सगळ्यांत चड थंड आसपाची शक्यताय आसा।
गोय मुक्ती लढ्यात महत्वाचे योगदान दिल्ल्या सुटके झुजाऱ्यांच्या वारसदारांक सर्वीस दिवपांचो उरिल्लो बॅकलॉग 31 मार्च मेरन पुराय करतलो अशी माहिती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. शिरवेशेक पात्र अशे सुमार 100 वारसदार वळेरेंत उरल्यात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सुटके झुजाऱ्यांच्या वारसदारांक दितात त्या नोकरेची राखीवता 2% वयल्यान 4% करतलो अशें मुख्यमंत्र्यांनी म्हणला. मादेचो प्रश्न केंद्र सरकाराच्या माध्यमातल्यान सुटावो जातलो ते खातीर सरकाराचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्र्याक मेळपाची गरज आशिल्ली. शिष्टमंडळान सरकाराकडेन ज्यो मागण्यो दवरिल्ल्यो त्यो पुराय जातल्यो अशें दिसता, पूण विरोधकांक फक्त आरोप करपाची संवय जाल्या देखून ते आरोप करीत रावतले अशें मंत्री गोविंद गावडे म्हणला. मादे वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी तयार करची आणि कर्नाटकाच्या DPRAक दिल्ली मान्यताय फाटी घेऊची ह्यो दोन मुखेल मागण्यो आम्ही केंद्र सरकाराकडेन दवरल्या अशें मुख्यमंत्र्यांनी सांगले. म्हादयचो विषय हो फाटल्या 30 वर्सांसावन सुरू आसा, तो केन्ना मेरेन सोंपतलो हे हांव आतांच सांगपाक शकना, पूण म्हादय खातीर आम्ही कायदेशीर लढो सुरूच दवरतले अशें मुख्यमंत्र्यांनी ह्या वेळार स्पश्ट केलें.